देशाने मुंबईत वकील व्यवसाय करणारे तसेच जानाई देवी सांस्कृतिक मित्र मंडळ तळोशीचे प्रमुख सल्लागार ॲडव्होकेट सुरेश राजाराम सावंत यांनी गेल्या 22 जुलै रोजी पुष्कलनामध्ये विस्थापित झालेल्या बाधित कुटुंबांना कायमस्वरूपी पुनर्वसन होईपर्यंत त्यांची काळजी घेण्याचे ठरवले आहे. आज दीपावलीनिमित्त या बांधवांसोबत दीपावली साजरी करण्यासाठी ते आले होते. तसेच बांधवांसाठी गृहोपयोगी वस्तू वाटप केल्या. त्याकरता त्यांना दिवाळीच्या फराळासाठी वर्सोवा वेलफेअर असोसिएशन व समर्थ सेवा मंडळ या मुंबईतील संस्थांनी मदत केली होती. नमस्कार, माझं नाव ॲडव्होकेट सुरेश सावंत. मी राहायला मुंबईला. गेल्या 22 जुलैला जे भूस्खलन झालं आपल्या कोयना पाटण भागामध्ये, तेव्हापासून आत्तापर्यंत आपण इथल्या ज्या बांधवांना जे विस्थापित झाले त्या बांधवांसाठी आपण इथे एक सामाजिक बांधिलकी या नात्याने आज एकत्र येऊन वेळोवेळी त्यांना मदतीचा हात देतो आहे. आपल्या अनेक संस्था या गोष्टीसाठी पुढाकार घेऊन आलेल्या आहेत. त्यापैकी एक वर्सोवा वेलफेअर असोसिएशन ह्या संस्थेने आपल्याला यावेळेला ह्या लोकांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी दिवाळीच्या फराळाचं आयोजन करून दिलेलं आहे. तसेच आमचे काही मुंबईतले वकील ॲडव्होकेट्स तसेच इतर काही सहकारी मित्र प्रसाद जी असतील, आमचे मिलिंद आहेत, अशा लोकांनी ह्या काही इथल्या लोकांना काही गृहोपयोगी वस्तूंचं सुद्धा आपल्याला नियोजन करून दिलं आहे. सामाजिक बांधिलकी या नात्याने आपण सगळ्यांनी एकमेकांनी येऊन एकमेकांचं मदत केलं पाहिजे आणि अडीनडचणीच्या काळाला प्रत्येकाने एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे या भावनेने आपण सगळेजण इथे गेल्या इतक्या दिवसांपासून येतो आहे. आणि जोपर्यंत यांचं पुनर्वसन होत नाही तोपर्यंत आपण ह्या लोकांसोबत राहू आणि यांच्यासोबत सगळे सण साजरे करू असा आमचा ध्यास आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही हे कार्य करत आहोत. त्याबद्दल आम्हाला सगळ्यांनी शुभाशीर्वाद द्यावे.